आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजामध्ये असे अनेक व्यक्ती दिसतात जी दिवाळीचा आनंदाचा सणसुद्धा साजरा करण्यापासून वंचित असतात. त्यांच्या जीवनात देखील दीपावळी आनंदाने साजरी होणे फार गरजेचे असते. हे लक्षात घेतलं तर ती मुलं कशी दिवाळी साजरी करत असतील ज्यांच्या नशिबी आईवडिलांचं प्रेमच नाही. अर्थातच आम्ही बोलतोय अनाथालयामधील मुलांबद्दल, यासोबतच परिवारातील सदस्यांपासून कोसो दूर असलेल्या वृद्धाश्रमामधील वृद्धांबद्दल, तथा हॉस्पिटलमधील रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांबद्दल, विकासापासून दूर असलेल्या तांडा वस्तीतील नागरिकांबद्दल. खरंच परिस्थिती अतिशय गंभीर अवस्थेमध्ये पाहायला मिळते. म्हणूनच द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन व सातपुडा यूथ फाउंडेशनच्या पदाधिकारी व सभासद सदस्यांना पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी एकत्र करून कार्यक्रमाचे नियोजन केले होते. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे या वृत्तीतून त्यांनी यावर्षीचा दिवाळी मिलन कार्यक्रम काही वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा व वंचितांना आपलं काही देणं लागतं या हेतूने साध्य व्हावा म्हणून सदाशांती बालगृह, अनाथालयातील बालगोपाल आदिवासी बांधव, तसेच इरविन, डफरीन व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक, तसेच मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना दीपावळी भेट म्हणून फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मीडिया प्रतिनिधी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिवाळी आनंदोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर, संस्थापक उपाध्यक्ष एम डी चव्हाण, संस्थापक सचिव अनिल कदम, संस्थापक कार्याध्यक्ष तानाजीराजे जाधव, संस्थापक सदस्य ईश्वर हुलवान, संस्थापक सदस्य मधुकर गलांडे, संस्थापक सदस्य राजू जवंजाळ, संस्थापक सदस्य ताजुद्दीन शेख, संस्थापक सदस्य कुलभूषण महाजन, संस्थापक सदस्य कांचन जांबोटी यांच्या आदेशावरून द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे संस्थापक सदस्य तथा महाराष्ट्र राज्य संघटक संदीप बाजड यांच्या अध्यक्षतेखाली हा पार पडला. यावेळी राज्य महिला सदस्या अनिता काळे, जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, अद्वैत कन्सल्टन्सीचे संचालक अद्वैत चव्हाण, विदर्भ सदस्य उमेश जयस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट भूषण काळे, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास सूर्यवंशी मामा, जिल्हा सरचिटणीस सुभाष कोटेचा, जिल्हा सदस्य सुरेंद्र बिसने, जिल्हा सल्लागार धीरज मानमोडे, जिल्हा सदस्य पद्माकर मांडवधरे, जिल्हा सदस्य अंकित कोहळे, जिल्हा सदस्य प्रवीण सराटे, जिल्हा सदस्य गोपाल मानकर, जिल्हा सदस्य यश चौधरी, जिल्हा सदस्य डॉक्टर शुभम गुल्हाने, जिल्हा सदस्य डॉक्टर भूषण यादगिरे, जिल्हा सदस्य निखिल जोशी, जिल्हा सदस्य शुभम बानुबाकोडे, जिल्हा सदस्य केशव देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपवाळीच्या शुभमुहूर्तावर पहिल्या दिवसापासून द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन व सातपुडा यूथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामधून सदाशांती बालगृह, अनाथालयातील बालगोपालांच्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून चित्रकला स्पर्धा व संगीत खुर्चीसह मुलामुलींसाठी विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी नांदगाव खंडेश्वर येथील शिक्षक व शिक्षक संघटनेचे सभासद पद्माकर मांडवधरे यांच्याकडून सर्व बालगोपालांना भेटवस्तू प्रदान करीत दीपवाळीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. त्यासोबतच नांदगाव पेठ येथील तांडा वस्तीतील आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच इरविन, जिल्हा स्त्री रुग्णालय म्हणजेच डफरीन व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेले रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना हा दीपवाळी सण साजरा करू शकले नाही अशा 200 अधिक स्त्री पुरुष रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना पत्रकार संघटनेच्या वतीने भाऊबीज या सणाला दीपवाळी भेट स्वरूप म्हणून फराळ व मिठाईचे वाटप केले गेले. त्यासोबतच अमरावतीपासून काही अंतरावर असलेल्या भानखेडा येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी वृद्ध स्त्री पुरुषांना भेटवस्तू देत संवाद साधला व आपलंसं करून घेतलं. अक्षरशः सुभद्राबाई उगले ही वृद्धा 94 असून ती जास्त शिकलेली सुद्धा नाही, फक्त बाराखडी शिकलेली आहे. दृढ विश्वास आणि मनात केलेला ठाम निश्चय माणसाला सार्थकी लावतं या सुभद्राबाईच्या नित्यक्रमातून दिसून येतं.
आजी 84 वर्षाची असली तरी आजही स्वतः विहिरीवरून पाणी ओढून आणते व आजच्या दिवसातही स्वतःची कामे स्वतःच करते. याला जिद्द व चिकाटी अपवाद नाहीच. सुभद्रा आजीचं जुन्या काळातील बाराखडी शिक्षण म्हणजेच काहीच शिक्षण नाही. मात्र असं असलं तरी त्या आजीने ज्ञानेश्वरी, रामायण, भगवद्गीता, ग्रामगीता यासारखी अनेक पुस्तके वाचून काढलेली आहेत. आजही आजीला नवनवीन धार्मिक पुस्तके वाचावीत असं वाटतं. या वाचनीय पुस्तकातून आजी वृद्धाश्रमातील महिलांना आजही शिक्षणाचे धार्मिक धडे देऊन इतरांनाही शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करीत असते. अशा आजीचा सहवास व तिच्याशी गप्पा गोष्टी करण्यात सभासद मग्न झाले होते. शाळेत एका चष्मा आहे. चष्म्या बरोबर दिसत नाही असं दिसते. अरे बापरे, असं दिसते. हे झालं ना, ऑपरेशन झालं दोन्ही डोळ्याचं. 90 वर्षाची वय ना, 90 वर्ष. तुमच्या एवढं पोरग होत पहिलं मायवालं. आता तुमच्याहून मोठ दुसरं पोरग तुमच्या एवढं आहे. हो. आजी इथं किती किती पुस्तकं वाचायला भेटतो तुला? एकच वाचतो की आणखीन काही आहे? आणखीन नाही वाचतो मी. आता इथे यातलंच पुस्तक वाचलं नाही मी. लय वर्षापासूनच वाचून राहिले. हो ना, मला वाचायचं असे हो काय. बर, तू किती शाळेतून निघाली तेव्हापासूनच वाचून राहिली. तू किती शिकली आजी? काहीच नाही शिकली बापा, बाराखडी. हो काय बाप, मी आता कोणताही ग्रंथ वाचू शकतो. क्या बात आहे. आणि वय किती आहे सध्या? 90 वर्षाची. आणि कोण्या गावची आहे? कोण्या गावची आहे? मी अमरावती त्राय तो धानोरा माझं गाव आहे. धानोरा म्हणजे नांदगाव खंडेश्वरच्या बाजूच. बरं बरं. किती पोर आहे? एकच आहे. आणि पोरी? एक पोरगी, एक मोठी पोरगी आहे. वाई वाई मुरंबा नाही, बोधवाई. अच्छा, बोधवाई. मग पोरग काय करते आता? पोरग काय करते? पोरग ते मला येत नाही, पण तो असा प्रायव्हेटच काम करते. ओके, येते का भेटायला? भेटायला येते ना. येते. आता उद्या आम्ही जाऊ गावाले. बर. त्याच्या पोरीच बारसा आहे, त्याच्या पोरीच्या पोराचं बारसा आहे. लहान पोरग आहे माझे, मोठे तुमच्या आणि पोर मेले दोन. अरे बाबा, हे सगळ्यात लहान आहे माझे पोरग. म्हणून लाडाचा आहे ना? लाडाचं काहीच आहे नाही ना. नाही बाप्पाच्या काही नाही, त्यानं केलं मोठं घर बांधलं पोरीचं. 10 लाख रुपये लग्न केलं. आपल्याला 3x5ची जागा आपल्यासाठी नाही आहे तेवढ्या मोठ्या घरात. आहे काय? म्हटलं मोठ्या घरात, म्हटलं 3x6ची जागा आपल्यासाठी. कधी त्यानं कधी मन नाही दुखलं, खरी सांगतो मी इमानदारी ना. कधी मन नाही दुखलं, कधी असं नाही म्हटलं आहे तसं. कोणती पोरगी आहे ना, म्हणून मला इथं ठेवते ते. आता कसं होते, आम्ही जेव्हाही कोणाला भेटतो का नाही, ते पोराच्या बद्दल चांगलंच सांगते, वाईट कधी सांगतच नाही. तुम्ही कोणाला वाहिले विचारा? हो, चांगलंच सांगते, म्हटलं वाईट कधी सांगत नाही. पण वाईट परिस्थिती होते म्हणून ते बाई एक आश्रमात येते. बरोबर. पण ते कधी सत्य बोलत नाही. म्हणजे आई सण पोराचं प्रेम किती आहे तुझी पोरगी इथं आहे म्हणून आहे. पण बाकीच्या आजीची गोष्ट कधी आम्ही केली? मग आता चालू, कधी पोरीचं पटत नाही, कधी सुनीचं पटत नाही. माय शरीराची पटते. बरोबर आहे की नाही? पण पोराचं काय झाकते मला हे म्हणायचं. पोराचं प्रेम आळवत ते. आता तू 2 मिनिटं अगोदर म्हटलं आता काय म्हटलं? सुनाले सासा आवडत नाही. अच्छा, म्हणून तू म्हणून मी नाही पोरगी मनी आणलं, भरती करून घेतलं आम्हाला कोणीच नव्हतं इथं. 20 वर्ष झाली आश्रमात. म्हणजे पाय आता तुले म्हणजे सुनाईले सासा चालत नाही, त्या कोणाच्या सुना होणार नाही का? सासा होणार नाहीत का? त्याच्यासोबत उद्या असं झालं तर परिपाठ लागलाच आहे. बरोबर आहे. मग उद्या जरी त्याच्यासोबत असं झालं तर हे बघ, ते सासूले सासरे तसे करण तर तसं पुढे तिले होणार आहे. भजन आहे ती आजी, येथेच कर आणि येथेच कर, लपशील कोटवर म्हणते. तुम्ही आज कोणाचा जीव घ्या
ह्या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात घेते. म्हणून म्हटलं तुला की एवढं मोठं त्यानं घर बांधलं पण 3x6 जागा तुझ्यासाठी नाही आहे तिथं. अरे नसतो अर्ज केलं मग ज्यावरती आता घराचं बाहेर हे द्या लागते इशारा त्याच्यापाशी पैसे कुठं होते मी काम करून माझ्यावरती पैसे दिले इशारा मेहनतीचे दिले देऊन टाकलं मेहनतीचे बरोबर आहे. मग काय आता आपल्याला उरावर बांधून द्यावं लागते हे बोलली आता तू आपल्याला बरोबर आहे की नाही कोणालाच ते उराव बांधून द्यायचं नसतं प्रत्येकाच्या नशिबी एक दिवस जाणं असतं म्हणून का माणसानं मन सोपत जगू नये आमची गरिबी खूप होते. समाजासाठी हा उत्तम संदेश असल्याचं द पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांनी यावेळी सांगितलं. द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनतर्फे दीपवाळी निमित्त बालगृहातील मुला मुलींना तर वृद्धाश्रमातील वृद्धांना व तांडावस्तीतील आदिवासी कुटुंबांना तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं वाटप केलं जात आहे. हा उपक्रम फार मोठी मदत व चांगला संदेश देऊन जाणारा आहे. फराळ महत्त्वाचा आहेच पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची भावना देखील तेवढीच महत्त्वाची आहे. द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन या पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी ही भावना जपली आहे. हा समाजासाठी चांगला संदेश असून पत्रकारांनी मोठ्या हिरहिरीने अशा कार्यक्रमामध्ये नेहमीच पत्रकारिता थोडीशी बाजूला सारून सहभागी व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांनी दूरध्वनीवरून VCN न्यूजशी बोलतो.